सर्वप्रथम जमलेल्या सर्व सरपंचांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. या आपल्या जिल्हा परिषदच्या सदस्य आशादेव भुसके यांच्या नेतृत्वाखाली आपण एक एल्गार पुकारलाय. खर तर 2 वर्षापासूनचा जो काही आपला स्ट्रीट लाईटचा जो लाईट बिल जे आहे, ते लाईट बिल आपल्या सरपंचांच्या माथ्यावर मारण्याचं काम राज्य सरकारने जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी केलंय. 15वा वित्त आयोग हा खर तर आपल्या सर्व ग्रामपंचायतीच्या विकास कामासाठी खर्च करायला सांगितलं आहे, परंतु या 15वा वित्त आयोगाचा खेळखोंडोबा करण्याचं काम या राज्य सरकारच्या आणि जिल्हा परिषदेच्या विविध जीआरच्या माध्यमातून होते. रोज आपण उठसूट पाहतोय, हसील भाऊ रोज एक उठसूट शासन निर्णय होतोय. तरी मध्ये तरी एक शासन निर्णय असा झाला की जिल्हा विकास निधीचं खातं सरपंचांच्या सह्याच्या अधिकार काढून संबंधित सचिवांना आणि पीडीओंना दिले. त्याचप्रमाणे आता सुद्धा तसंच होत आहे. अबंदीसाठी 50% पाई पहिला निधी खर्च करायला सांगितला, नंतर म्हटलं अबंदीसाठी 60% निधी खर्च करा. म्हणजे हे काय जे काय तुमचं जंपिंग जे चालवलंय, आम्ही विकास कामं करायची कशी? 15वा वित्त आयोगाचे पैसे हे केंद्र सरकारने जे फक्त आणि फक्त पंचायत राज जी काही संस्था ही बळकट करण्यासाठी या निमित्ताने दिलेले आहेत. आणि आताचे जे काही स्ट्रीट लाईटचे पैसे भरायला सांगितले, खरं तर हा फार मोठा अन्याय या निमित्ताने आहे. PMFS मधून जे काय पैसे संबंधित ठेकेदारांची किंवा विकास कामं करण्यासाठी PMFS मधून ते पैसे जाणार, परंतु मला आपल्या सर्व प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर या ठिकाणी सांगायचं आहे की काही तुम्ही डाटा ऑपरेटरचे पेमेंट चेक नाही घेता, ते तुम्हाला कसे काय चालतात? तुम्ही PMFS चे पैसे त्याच्यातून का परत पैसे पाठवत नाही? म्हणजे हा कुठेतरी एक अन्याय होतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या सोयीसाठी तुम्ही राजकारण करताय, त्याचे तुम्हाला चेकने पैसे चालतात, आणि आम्हाला काही विकास कामं करताय, आम्हाला PMFS चं तुम्ही कारण दाखवताय. 15वा वित्त आयोगाचे जवळपास सगळे सरपंच या ठिकाणी उपस्थित. मला सांगा, 15 वा वित्त आयोग एक तरी रुपये तुमचा खर्च झाला की कोणाचा झाला? का नाही झाला पैसे खर्च? कारण PMFS मधून पैसे खर्च करायला सांगितले. आणि तुम्हाला डाटा ऑपरेटरचे पेमेंट करायचे, तुम्ही आम्हाला तुम्हाला चेक घेतात. किती लोकांनी चेक दिले? चेकने तर पैसे घेतले का नाही? पंचायत समिती घेतलेत का नाही? PMFS चे याच्यातून विदाउट, म्हणजे विदाउट PMS करता चेकद्वारे पैसे घेतले. पण तुम्ही शासन निर्णय तुम्ही 8-8 दिवसाला 10-10 दिवसाला शासन निर्णय काढता. तर हा जुन्नर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्हा परिषद ही एक प्रकारे अन्याय करते असं एक गोष्ट आहे. माझी या सर्व सरपंच परिषद आणि हे काही जे काही सरपंच असेल या निमित्ताने जिल्हा परिषदच्या आमच्या गटनेत्या किंवा जिल्हा परिषद सदस्या निमित्ताने उपस्थित आहेत. आमची सर्वांची सरपंचाची मागणी आहे की हा जो काही शासन निर्णय काढलेला आहे ताई, खर तर हा काही ग्रामपंचायतच्या विकास कामाला खोडा न आणण्यासारखा आहे. आणि तुम्ही स्टँडिंग कमिटीच्या मेंबर आहात, तुम्ही तिथे ठणकावून सांगितलं पाहिजे की तुम्ही शासन ग्रामपंचायतचा पण 15वा वित्त आयोगाचा निधी जो आहे तो खर्च करायला आपल्याला त्याने काय काय सांगितलं? पहिले जी PDP चे आराखडे बनवायचे त्यासाठी तुम्ही विशेष ट्रेनिंग घेतलं. मग तुम्ही हा फार्स कशासाठी घालताय? तुम्ही महिला सभा घ्यायला सांगताय, बालसभा घ्यायला सांगताय, ग्रामसभा घ्यायला सांगताय, त्याच्यामधून विकास आराखडे बनवायचे. विकास आराखडे बनवून तुम्ही ते फायनलाईज करायला तुम्ही पंचायत समिती द्यायचे, पंचायतीमधून जिल्हा परिषदेवरती फायनलाईज होतात, मग आपण त्याचे ते विकास कामं करू शकतो. आणि तुम्ही अशीच विकास कामांचे आराखडे न बदलता तुम्ही आमच्या 15वा वित्त आयोगाचे पैसे डायरेक्ट वीज बिलात भरायला सांगता, तर हा सरळ आमच्यावरती केलेला एक मोठा प्रकारचा अन्याय आहे. हा अन्याय आम्ही कदापि सरपंच म्हणून कदापि सहन करणार नाही, कारण ही ग्रामपंचायतच्या सर्वसामान्य माणसावरती आणलेली एक प्रकारची गदा आहे. म्हणून या आम्ही जाहीर कृतीचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि पाहिल्या सर्व सरपंचांच्या वतीने विनंती करतो की आता हा जो काही जिल्हा परिषदने काही घात घातलेला आहे, 15वा वित्त आयोगाचा खळखळंडोबा जो चालवलेला आहे, हा कदापि आम्ही सहन करणार नाही. त्यासाठी तुम्ही स्टँडिंग कमिटीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये CO च्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या माध्यमातून तुम्ही आपण तत्काळ मार्गी लावा अशा सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.